वैश्विक महामारी असलेल्या कोरोनानं सर्व सर्व जगाला वेठीस धरलंय. म्हणून सर्वत्र एकच चर्चा आहे की कोरोना कोरोना विरुद्ध माणसांनी खोललेला संयुक्तिक मोर्चा. म्हणून याच वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाने खऱ्या अर्थानं माजवलेलं जगभर कहर हे मोठं आहे की की विनाशकाळी विपरीत बुद्धी असं म्हणतात ना, अशा प्रकारच्या विपरीत बुद्धीच्या मानसिकतेच्या लोकांनी पसरवलेलं अफवांचं जहर हे भयंकर आहे. हा तर भयंकराचा शोध घेण्यासाठी नमस्कार, मी प्रतीक राऊत अकोल्यावरून आपल्याशी संवाद साधतोय. कोरोना नावाच्या या संसर्गजन्य आजाराचा प्रसार चीनमधून सर्वत्र देशामध्ये झाला. तो इटली चायना फ्रान्स अमेरिका जर्मनी भारत आणि अशाच नव्हे तर जगातील छोट्या छोट्या देशापर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे. मुळात कोरोनाचा सगळ्यात मोठा कहर मला असं वाटतं की सर्व गोष्टींचा मूळ म्हणजे कणा जर असेल ना ती अर्थव्यवस्था आहे. म्हणून 1929 नंतर जागतिक महामंदी आली होती आणि त्यानंतर तब्बल 90 वर्षानंतर जी महामंदी कोरोनामुळे निर्माण झाली आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडल्यामुळे सगळ्यात मोठं हे कहर आहे. मुळात जेव्हा एखादी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होते याचा अर्थ स्पष्ट असा होतो की तिथे बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. आणि जिथे बेरोजगारीचं प्रमाण वाढतं ना तिथे लोकांना खाय प्यायला किंवा आपल्या जीवनावश्यक गोष्टी घ्यायला सुद्धा पैसे उरत नाहीत. म्हणून इथले लोक भूकमारीनं मरतील, इथल्या लोकांना खायला मिळणार नाही, आरोग्य सुविधा मिळणार नाही. इथल्या लोकांची अवस्था म्हणजे कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी असेल किंवा कोरोनाने मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या कमी असेल, परंतु त्याचे परिणाम भोगणाऱ्या आणि त्याचे भूकबळी असणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल असं वाटतं. म्हणून हे सगळ्यात मोठं कहर मला दिसायला लागतं. ही परिस्थिती खूप मोठी असणार आहे, परंतु जर आताची जर परिस्थिती बघितली तर आज जे स्थलांतरित मजूर आहेत ते आपल्याकडे गावाकडे जात असताना आता जर आपण बघितलं औरंगाबादमध्ये मालगाडीने चिरडून टाकलं रेल्वे रुळवर किंवा रस्त्याने चालताना लोक विविध प्रकारे लोकांचे प्राणज्योत मालवते, आपल्या कुटुंबापासून वेगळे होतात, माणसं माणसापासून तोडल्या जातात. हेच कुटुंबातलं हेच कुटुंब व्यवस्थेवर नव्हे तर जेणेकरून समाज व्यवस्थेवर कोरोनाने घातलेला घात आहे आणि सगळ्यात मोठं मला कहर वाटायला लागतं. मग याच्याही पुढे जर आपण विचार केला तर आपली शासन व्यवस्था सुद्धा या कोरोनासमोर कुठेतरी झुकते का? कारण या लोकांना सगळ्यात सर्व प्रकारच्या सुविधा भेटत नाही आहे असंही कुठेतरी दिसतं. हे मला शासन व्यवस्थेनं त्या पुरेशा सोयी अभावी निर्माण झालेलं हे सगळ्यात हे एक मोठं कहर मला दिसायला लागतं. मग या कोरोनाची जर सीमा बघितली तर आमचे डॉक्टर असतील किंवा आरोग्य कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सफाई कामगार असतील, गावातले आशा वर्कर असतील, या सर्व लोकांना पोलिसांना सुद्धा या कोरोनाने आपलं वेठीस धरलं. म्हणजे जे आमचं कोरोनापासून संरक्षण करत होते त्यांच्यावरच कोरोनाने आता कुठेतरी मोर्चा उघडलाय आणि त्यांना सुद्धा कोरोना बाधा झाली. म्हणून हे मला असं वाटतं त्यातलं एक महत्वाचं त्यांनी कोरोनाने निर्माण केलेलं कहरच वाटायला लागतं. मग आता मला असं वाटतं की जागतिक संघटनेनं आपल्या भारत देशाबद्दल काय म्हटलं याचा जर विचार केला तर युनिसेफ नावाच्या संघटनेनं असं म्हटलं होतं की भारतामध्ये कोरोनाच्या या कालखंडामध्ये जवळजवळ 2 कोटी बालके जन्माला येतील. म्हणजे खऱ्या अर्थानं जेव्हा या देशामध्ये 2 कोटी बालके जन्माला येतात त्याच पार्श्वभूमीवर या देशातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोरोनाबाधित पेशंटची शुश्रूषा करण्यासाठी गुंतलेली असताना सुद्धा जर 2 कोटी बालके जन्माला 2 कोटी बालके जन्माला येतात अर्थात प्रत्येक लेकराला एक माय असते, म्हणजे 2 कोटी आईंची सुद्धा काळजी घेणे शासनाची जबाबदारी आहे. मग याचा मला असं वाटतं की अशा परिस्थितीत आमच्या देशातल्या आरोग्य यंत्रणा कुठेतरी तुकडी पडेल आणि त्यातून माता आणि अभ्रक मृत्यूच्या प्रमाणात वाढ होईल. मग हे सगळ्यात मोठं मला त्याच्यावरचं कहर दिसायला लागतं. मग आमच्या इकडे एक सोशल डिस्टन्सिंग नावाची संकल्पना निर्माण केली. म्हणजेच काय सोशल डिस्टन्सिंग? म्हणजे सामाजिक अंतर, पण कोरोनापासून जर वाचायचं असेल तर आपलं शारीरिक अंतर म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग महत्वाचे आहे. मग या सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली आता अतिथी देवभाव म्हणणारी संस्कृती आता शेजाऱ्यांपासून सुद्धा भ्यायला लागते. मग काय मानवता किंवा सद्भावना एकमेकांशीचा आदर किंवा या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी कमी होत आहेत आणि परस्परांकडे संशयाने लोक बघायला लागतात. म्हणजे काय तर विश्वासावर घात करण्याचं काम या कोरोनाने केलेलं आहे. हे सगळ्यात मोठं मला कहर वाटायला लागतं. पण याचा जर आपण विचार केला ना तर हे जे कहर असलं तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यांना जागतिक स्तरावरचे लोक त्यांच्याकडे बघतात, त्यांनी केलेल्या विधानावर लक्ष देतात, ते जर असे म्हणत असतील ना तर की कोरोना पेशंटला कीटकनाशकं द्या, मला असं वाटतं हे कोरोनाच्या कहराबरोबरच एक बेजबाबदारपणाचं सुद्धा वक्तव्य आहे. पण ते जाऊ द्या हो, पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फ्रान्समधल्या एका नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी असं एक विधान केलं की कोरोना हा चीनने बनवला. मला असं वाटतं हे जर खरं असेल ना
तर चीनने निर्माण केलेलं हे स्वार्थासाठीचं हे जे कोरोना नावाचं व्हायरस जे जगामध्ये पसरवलं हा मानवतेवरचा आघात आहे आणि अक्षम्य गुन्हा हे म्हणजे कोरोनावरते कहराचा हा वटवृक्ष आहे आणि अशा प्रकारची ज्या गोष्टी थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने सुद्धा आता प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग या कहरामध्ये लॉकडाऊन सर्व जगभर लागलं आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही अशक्त बुद्धीच्या लोकांच्या हाती समाज माध्यम सशक्त असलेली समाज माध्यम हे प्रसाराचं माध्यम हातात पडलं आणि या लोकांनी आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून म्हणा किंवा सो कॉल्ड विद्वानांनी अनेक प्रकारची अफवा पसरवायला सुरुवात केली. मग त्यामध्ये प्रत्येक जणांनी आपापले धार्मिक लोकांनी असू दे किंवा प्रत्येकाने आपापले पोळी भाजण्याचे सुद्धा उद्योग केले. ते असे की तुगलकी समाजाचं जे अधिवेशन झालं त्यांची जी संमेलन झालं त्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला हे जरी सत्य असलं ना तरी त्यांच्यामुळे संपूर्ण मुस्लिम जमातीला वेटीस धरणं मला असं वाटतं हे अफवांचं जहर पसरवून पसरल्याचं सगळ्यात मोठं जहरील उदाहरण आहे. मग काही लोकांनी सांगितलं की चीन काही लोकांनी सांगितलं की कोंबड्या खाल्ल्याने कोरोना होतो म्हणून ते म्हणून लोकांनी चिकन खाणं सोडून दिलं कुक्कुटपालन व्यवसायावर मोठा आघात झाला. इथल्या लोकांच्या आता जर बघितलं तर समाज माध्यमावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होतात त्यामध्ये कोणी सांगतं गरम पाणी प्या कोणी सांगतं पिऊ नका हे जरी असलं ना तरी आज या देशातले जे रुग्ण आहेत म्हणजे डायबिटीज असेल रक्तदाब असेल या रुग्णांकडेही सुद्धा विविध प्रकारचे अफवा पसरवल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांना विविध गोष्टी सांगितल्या जातात. मला असं वाटतं की हे सगळं कहर आपण नाहीसे केलं पाहिजे आणि हे अफवांचं कौर्य अफवांचं जहर आपण नाहीसे करत असताना या कोरोनाच्या कौर्याविरुद्ध आपल्या शौर्याने आपण नक्कीच लढाई जिंकू म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने आज असं म्हटलंय की कोरोनाचा काळ बराच वेळ राहणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि कोरोनासोबत जगण्याचं शिकलं पाहिजे. मला असं वाटतं कोरोना जिंकेल हरेल आणि आपण जिंकू आणि आपण पण जिंकत असताना सुद्धा कोरोनासोबत राहण्याची आपण शक्ती आपली विकसित करू आणि मानवता सद्भावना ही मूल्य मात्र आपण जपू एवढाच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.